अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरात जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प. एक गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटे रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर. संपर्क 868-815-1739, 848-291-9999. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी पुत्र रणजित शिंदे यांना तुतारी चिन्ह न मिळाल्यास अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरवू असा निर्णय जाहीर करून टाकलाय. माढा विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीला मिळालेल्या अनपेक्षित मोठ्या मताधिक्यामुळे या मतदारसंघातील आमदार बबनदादा शिंदे विरोधकांचा उत्साह वाढलाय. टेंभुर्णीत मेळावा घेता महज 7 जणांपैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी एकजुटीनं काम करू असा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. यातूनच आता शरद पवार हे कुणाला उमेदवारी देणार याची मोठी उत्सुकता असतानाच दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या व माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनल साठे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून माढ्याची जागा काँग्रेसला सुटावी व एक महिला उमेदवार म्हणून आपल्या उमेदवारीचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार करावा. सोलापूर जिल्ह्यात 11 आमदार आहेत अशा वेळी एक तरी महिला उमेदवारास संधी द्यावी अशी मागणी केली होती. ॲडव्होकेट मिनल साठे यांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणं सुरूच ठेवलंय. 2 दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती तर गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सोलापुरात काँग्रेसचे पक्ष निरीक्षक खासदार शिवाजीराव काळगे हे इच्छुकांच्या मुलाखतीसाठी आले असता माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे, काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे, ॲडव्होकेट मिनल साठे आणि पक्ष निरीक्षक खासदार काळगे यांच्यासमोर माढा मतदारसंघातील आढावा मांडत महाविकास आघाडीत काँग्रेसच्या माध्यमातून संधी मिळावी अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते. आता महाविकास आघाडीचे नेते सोलापूर जिल्ह्यात महिला उमेदवारास संधी देणार का याची मोठी उत्सुकता जिल्ह्यातील महाविकास आघाडी समर्थक महिला वर्गास लागून राहिली आहे. मी ॲडव्होकेट मिनल गणपतराव साठे, नगराध्यक्ष माढा नगर पंचायत. आज आम्ही मुलाखत देण्यासाठी आलेलो आहोत. मी माढा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहे. गेली 7 वर्ष झालं नगराध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. नगरपंचायतचा चांगला कारभार स्वतः सक्षमपणे पाहिलेला आहे. माढा शहराचा आणि माढा परिसरातील संपूर्ण कामाचा आढावा घेत तेथील अभ्यास पूर्णपणे केलेला आहे की माढा शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठल्या सुविधाचा अभाव आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून 140 गावांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचून त्यातील लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यातून 11 जागांपैकी एकमेव मी महिला उमेदवार म्हणून इच्छुक आहे. पक्षाने, काँग्रेस पक्षाने ह्या गोष्टीचा विचार करून माढा मतदारसंघातील जागा ही काँग्रेसला मागून घ्यावी आणि एका महिलेला संधी द्यावी. कारण आज पाहतोय शासन दरबारी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे. त्यामुळे आम्ही सक्षमपणे काम करू शकलो. भविष्यात विधानसभेला पण 33% आरक्षण आल्यानंतर आम्ही महिला चांगलं काम करू शकेल. एक महिला उमेदवार विधानसभेला तयार झाल्यानंतर अनेक दुसऱ्या महिला उमेदवार सक्षमपणे तयार होऊ शकतात. ह्याचा विचार वरिष्ठ मंडळींनी, काँग्रेसच्या वरिष्ठ नेते मंडळींनी करावा एवढी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. मुलाखत दिलेली आहे. आता बघू वरिष्ठ मंडळी काही निर्णय घेत आहेत, पण सक्षमपणे आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. एक महिला जर सक्षमपणे समाजामध्ये काम करत असेल आणि स्वतःचं नेतृत्व सिद्ध करत असेल, स्वतःच्या कामाने नेतृत्व सिद्ध करत असेल, तर त्या महिलेला संधी मिळालीच पाहिजे. त्यासाठी पक्षांनी ही जागा माढा मतदारसंघाची जागा ही आवर्जून काँग्रेसकडे घेतली पाहिजे, जेणेकरून आमच्यासारख्या महिलांना काम करायची संधी मिळेल.